माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर बहुद्देशीय संस्था व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील रामेश्वर कॉलनी येथे करण्यात आले होते। माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी शिवसेना ठाकरे गट व रमाबाई आंबेडकर बौद्धिशीय संस्थेतर्फे माता रमाबाई यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करत या प्रसंगी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला। यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी मनीषा पाटील यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण केले। कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाच्या महानगर प्रमुख मनीषा पाटील, जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, संध्या सोनवणे, सुमित्रा माळी, कोकिळा नाथ, विमल वाणी, शोभा चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती। नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। आज मातोश्री रमाबाई आंबेडकर संस्थाच्या तर्फे आम्ही मातोश्री रमाबाई जयंती साजरा केलेली आहे। एका यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा सिंहाचा वाटा असतो, तसंच बाबासाहेबांच्या कोणत्याही कार्याला कुठल्याही शिक्षणाला रमाबाई मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता। आणि आज म्हणजे ते एवढे घडून गेलेल्या महिला आहेत की त्यांनी शेणाच्या गवऱ्या थापून त्यांनी स्वतः त्यांनी शिळं वगैरे खाऊन आणि बाबासाहेबांचं शिक्षण केलेलं आहे। तर आज आम्हाला जनतेला आम्हाला आज बाबासाहेबांची म्हणजे एवढी पुण्य रमाबाईंची की आज त्यांनी एवढं संविधान लिहिलं आणि जगाला न्याय दिला, हे सगळं रमाबाई आंबेडकर यांच्यामुळेच यशस्वी झालं। बोला। आज आम्ही मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलं। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।